विचुंबे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील सरपंच पदाचे उमेदवार पुरुषोत्तम भोईर याने जमिनीच्या व्यवहारात आर्थिक फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची बाब उघडकीस के आली आहे त्यामुळे त्याच्यावर शुक्रवारी रात्री खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणूक संदर्भात कलम चारशे वीस आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापूर्वीही पुरुषोत्तम भोईरवर जमिनीच्या व्यवहारातून गुन्हे दाखल असून व्यवहारातून लोकांची फसवणूक करण्याचा नित्यपाठ पुरुषोत्तम भोईर याने आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्यासाठी मोर्चे बांधणी केली आहे सुदाम इंगळे यांनी दिनेश शंभूराम उर्फ शंभूलाल मांगे यांच्याकडून पनवेल तालुक्यातील उसरली खुर्द येथील बिनशेती जमीन खरेदी केली होती आणि त्यानुसार झालेल्या व्यवहाराप्रमाणे एकाहत्तर लाख रुपयांपैकी पंचवीस लाख रुपये रोख आणि बँक ट्रान्स्फरद्वारे अदा करण्यात आली तर उर्वरित रक्कम भूखंडांची सरकारी मोजणी केल्यानंतर हद्दी निश्चित झाल्यानंतर नोंदणीकृत खरेदीकृत खरेदी खताचा दस्त करताना देण्याचे उभय ठरले होते मात्र सदर क्षेत्रफळाचा प्रलंबित असताना दिनेश मांगे यांनी वकिलामार्फत करार रद्द करण्याचा तर सुदाम इंगळे यांनी कराराची विशेष पूर्तता करून मिळण्यासाठी आणि निरंतर ताकीद हुकूम मिळण्याकरिता पनवेल येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयात दावा दाखल केला होता दरम्यान न्यायालयात दावा प्रलंबित असतानाही पुरुषोत्तम भोईर यांनी सदरचा भूखंड सेल डीटद्वारे विक्री केला त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कळता सुदाम इंगळे यांनी दिनेश मांगे आणि पुरुषोत्तम भोईर यांच्याविरुद्ध पनवेलश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानंतर पुरुषोत्तम भोईर याने सदरचा भूखंडाचा वाद मिटवण्यासाठी वकिलामार्फत विचारणा केली असता सुदाम इंगळे हे कराराची उर्वरित रक्कम आणि दिनेश मांगे यांनी सुदाम इंगळे यांच्याकडून स्वीकारलेली रक्कमही पुरुषोत्तम भोईर याला देतील आणि त्यानुसार पुरुषोत्तम भोईर सदरचा भूखंड सुदाम इंगळे आणि सुनील सुदाम इंगळे यांच्या लाभात करून देतील देतील त्यास दिनेश मांगे संमती अशा स्वरूपाची लेखी तडजोड समक्ष झाली त्याप्रमाणे सदरचा दावा निकाली काढण्यात आला त्यानुसार मांगे आणि इंगळे यांच्याकडून पुरुषोत्तम भोईर यास एकाहत्तर लाख रुपये अदा करण्यात आले अधिकची रक्कम मिळाली असतानाही बेकायदेशीरपणे पुरुषोत्तम भोईर सदरच्या जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहे न्यायालयात सक्षम दावा संपुष्टात ही पुरुषोत्तम भोईरची नियत फिरली खरेदी खत करून देण्यास टाळाटाळ करत असल्याने इंगळे यांनी सदर भूखंडासंदर्भात माहिती घेतली असता पुरुषोत्तम भोईर यांनी सदरचा भूखंड जनार्दन पाटील यांना परस्पर साठे खतान्वये विक्री केल्याचे उघड झाले त्यामुळे एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी संदर्भात विचारणा करण्यासाठी सुनील इंगळे विचुंबे येथे आले असता पुरुषोत्तम भोईर श्री ज्ञानेश्वर माऊली सहकारी सोसायटी या ठिकाणी निवडणुकीचा प्रचार करत होता त्यावेळी माझा भूखंड खरेदी खत करून देण्याबाबत आपण कोर्टात तडजोड केली असताना हा भूखंड परस्पर विक्री का केला अशी विचारणा सुनील इंगळे यांनी केली असता पुरुषोत्तम भोईर याने आता त्या भूखंडाची किंमत पाच कोटी रुपये झाली आहे तरी हा भूखंड मी तुला मिळू देणारच नाही असे सांगून जातीवाचक करत करतो जातीचा अपमान करून तेथून सुनील इंगळे यांना हकलून दिले त्यामुळे न्यायालयाची आणि आपली फसवणूक आणि जातीचा अपमान झाल्यामुळे सुनील इंगळे यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात पुरुषोत्तम भोईर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे